कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने रिफायनरीच्या विरोधामधला आपला लढा आणखी तीव्र करण्याची तयारी केली आहे. रिफायनरीचं सर्वेक्षण थांबवण्यासाठी आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलंय. नाणारचा विरोध आणखी तीव्र होणार. सर्वेक्षण थांबवण्यासाठी मोठ्या आंदोलनाचा इशारा. सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. नाणारमध्ये रद्द झालेली रिफायनरी आता पुन्हा बारसू सोलगाव परिसरात येऊ घातलीय. आंबा, काजू, कातळ, समुद्र आणि डोंगरात वसलेल्या कोकणी माणसाचा स्वतःला आणि निसर्गाला वाचवण्याचा संघर्ष पुन्हा सुरू झालाय. मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आलेत. कोकणातील कुठल्याही भागात रिफायनरी होऊ नये म्हणून संघर्ष करायचा. बारसू सोलगाव पंचक्रोशीत जबरदस्तीनं सर्वे करणाऱ्यांना विरोध करण्यासाठी बहुसंख्येनं जायचं. मुंबई ठाणे या भागात रिफायनरी विरोधी पत्रक वाटायची आणि बॅनर लावायचे. कोकणाचं रासायनिक गटार होऊ नये, कोकण केमिकल झोन होऊ नये म्हणून आतापासूनच संघर्ष करायचा. विरोधाच्या संघर्षासाठी आर्थिक नियोजन कसं करायचं यावरही चर्चा झाली. यासारखे काही महत्वपूर्ण निर्णय हे संघटनेच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. आणि चांगले प्रकल्प बाहेर गेल्यामुळे ही जी काही सरकारवर नाचक्की ओढवली आहे त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललाय की हा विनाशकारी प्रकल्प हा कोकणाच्या माती मारण्याचा त्यांचा जो प्रयत्न काही चाललाय तो आम्ही कदापि इथे पूर्ण होऊ देणार नाही. मागील काही महिन्यामध्ये राज्यातून काही मोठे प्रकल्प इतर राज्यात जात असताना आता राज्य सरकार कोकणातील रिफायनरी प्रकल्पांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे रिफायनरी विरोधकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या. रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना तडी पार का करू नये अशी विचारणा यामध्ये करण्यात आली. जो काही तडीपाराचे गुन्हे दाखल केले आहेत हे असे किती जरी गुन्हे दाखल केले तरी हा इथला आवाज काय दाबला जाणार नाही. उलट ह्या उलट रिफायनरीचा विरोध हा अजून तीव्र झालाय. आता येणाऱ्या काळात नाणारची संघटना असू दे की आमची बारसू सोलगाव संघटना असू दे आम्ही मैदानावरती सर्व एकत्र मिळूनच हा लढ्याला उत्तर देणार. कोकणातील रिफायनरी विरोधातील आंदोलन मागच्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. आता ही संघटना थेट बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. जितेश कोळी, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी.